हरिओम, माझं नाव अश्विनी पंकज आहे, उपासना केंद्र देवळा। मी जे आज काही सर्वस्व आहे ते माझं सर्व बापूंच्या कृपेनेच आहे आणि बापूंचीच कृपा आहे माझं सर्व काही विश्वाला। माझा अनुभव असा आहे की माझ्या मुलीला स्कूलमध्ये पोहोचवण्यासाठी नाशिक येथे गेलेली होती। अचानक रात्री तिची तब्येत बिघडली आणि तब्येत बिघडली तिला घशामध्ये इन्फेक्शन झालं। इन्फेक्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी बापूंना मी हॉस्पिटलला डॉक्टरांना दाखवायला गेली आणि मग तिथे डॉक्टर बोलले की तिला आता ॲडमिट करावं लागेल। मग आम्ही तिला ॲडमिट केलं तिथे आणि तिथे तिची ट्रीटमेंट चालू असताना अचानकच ती पूर्णपणे बेशुद्ध पडली। म्हणजे ती काही बोलत नव्हती, काहीच नव्हता विषय तिचा राहिलेला। मी ज्यावेळेस बापूंचा मंत्र सुरू केला त्यावेळेस तिने डोळे उघडले, नाही तर 5-10 मिनिटं ती बिलकुल बोलत पण नव्हती। डायरेक्ट उभी असतानाच बेशुद्ध होऊन गेली ती। आणि त्याच्यानंतर सद्गुरु माझ्या बापूंचा मी खूप धावा केला। बापूंचा तिच्या गालाला हात लावून मी बापूंचा मंत्र म्हटला, तिचे डोळे उघडले आणि तिने मला मम्मी आवाज दिला। त्यावेळेस साक्षात माझे बापू चालले होते माझ्या मुलीला, माझे तिचे प्राण वाचवण्यासाठी। आणि जी आज काही मी उभी आहे, माझी मुलगी माझ्या डोळ्यांना दिसते, ती माझ्या बापूंचीच कृपा आहे आणि बापूंनीच तिला वाचवलेलं आहे। बापू नेहमी असेच माझ्या पाठीशी राहतात। त्याच्यानंतर बरेच तिला लगेच स्कॅन केले, भरपूर रिपोर्ट डॉक्टरांनी म्हणजे करायला लावलेले, तिचं स्कॅन आणि ते करायला नेलं। तिथला रिपोर्ट नॉर्मल आला, डॉक्टरांनी सांगितलं मेंदूचा काही प्रॉब्लेम असू शकतो। आम्ही स्कॅन वगैरे करायला घेऊन गेलो तर तिथला रिपोर्ट पण नॉर्मल आले, बापूंचीच कृपा। माझे भाऊ आणि माझे मिस्टर ज्यावेळेस आले तो विभूती घेऊन आलेला होता, मग येऊन त्याने ती विभूती लावली, तिला विभूती दिली। तर तिचे टोटल जेवढेही रिपोर्ट काढले, हार्टचे त्याचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले। ते रिपोर्ट नॉर्मल यायला फक्त माझे बापूच, जे काही आहे ते माझ्या बापूंमुळेच आज माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले। डॉक्टरही नवल करत होते एवढा मोठा प्रॉब्लेम झाल्यानंतर सगळे रिपोर्ट नॉर्मल आले असं। ते रिपोर्ट फक्त माझ्या बापूंमुळेच आहे आणि जे काही आज माझी मुलगी माझ्या डोळ्याला दिसते ती माझे सद्गुरु माझे बापूच, बापूंच्याच कृपेने आहे। आणि बापू अशाच प्रकारे मला पावलोपावली मदत करतात, म्हणजे पावलोपावली बापूच माझं सगळं काही असतं। माझा थोडाही काही प्रॉब्लेम आला की मी लगेच बापूंच्या फोटो पुढे जाते आणि बापूंनाच सांगते आणि तो माझा सगळा प्रॉब्लेम बापूच सॉल्व करतात। नुसतं इवन दवाखानाच नाही, बाकी अदर कुठलाही प्रॉब्लेम असला माझ्या जीवनामध्ये तर माझा सगळा प्रॉब्लेम माझा सद्गुरु माझा बापूच माझा सॉल्व करतात। याच्या आधीही केले आणि इथून पुढेही बापू करतील हा मला पूर्ण माझा विश्वास। हरिओम श्रीरामपंथी।